मुखेड मठाचे मठाधिपती शतस्थल ब्रह्मी इच्छा डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य स्वामीजी यांनी या ठिकाणी येऊन धर्मसंदेश द्यावा. मुखेडकर महाराज, श्री गुरुदेव नमः. यामाहु सर्व लोकाना प्रकृतिम शास्त्र तारागः ताम धर्मचरण शुंभ प्रणामा में परामिश्व प्रप्रथम आराध्य सद्गुरु न स्मरण करून वीर शैव धर्म संस्थापनाचार्य वर्य जगदादि जगद्गुरु रेणुकादि पंच आचार्यांना स्मरण करत बसवादी प्रमथगण मन्मथादि शिवसंतगणां देखील स्मरण करून पवित्र असे अधिक श्रावण मासानिमित्त नांदेड जिल्ह्यातल्या सर्व सद्भक्तांना दर्शन आशीर्वाद देण्याकरिता मुर्गे परिवारांचं प्रार्थनाला वेळ घेऊन इथं उपस्थित झालेले काशी ज्ञान सिंहासनाधीश्वर श्री 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 1008 डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचे दिव्य चरणी साष्टांग प्रणिपात करतो. व्यासपीठावरील सर्व शिवाचार्य गणां देखील वंदन करतो आणि जमलेले मुर्गे परिवार व समस्त सद्भक्तगण माता भगिनी नवतर भाविक नांदेडवासी आम्ही सगळेजण भाग्यवान आहोत. गेल्या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये 4 जगद्गुरूंचे दर्शन आशीर्वाद आम्हा तुम्हा सर्वांना झालेले आहेत. सर्वांना माहिती आहे विश्वंदेकर महाराजांच्या नेतृत्वामध्ये सर्व शिवाचार्य गणाने 3 जगद्गुरूंना मी इथं आणलं होतो. तिन्ही जगद्गुरूंची सेवा आपल्या मुर्गे परिवारात केलेले होतं. आता आपलीही काशी पीठाचे ज्येष्ठ जगद्गुरूंची सुद्धा सेवा त्यांनी करत असताना आपले सर्व सद्भक्तांना या अधिक मासाचं दर्शन पुण्याच्या बरोबर आशीर्वादही सुद्धा मिळावा, ज्ञानही मिळावा म्हणून हा कार्यक्रम आयोजित केलेले आहे. म्हणून भाई भाऊ प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुखदुःख येत जातो, परंतु त्या सुखदुःखावर मात करायचं असेल तर प्रत्येकाने सुद्धा एक आत्मशक्ती एक विल पॉवर गरज असतो. तो विल पॉवर आम्हाला मिळवायचा असेल तर ते जगद्गुरु महास्वामीजींचं दर्शनामुळे आपला हा आत्मशक्ती वाढत जातो. म्हणून प्रत्येक जण आपल्या आपल्या जीवनामध्ये आम्ही मी काही फार वेळ घेणार नाही, फक्त एकाच मिनिटामध्ये सांगून जातो. 4 गोष्टी लक्षात ठेवा. पहिला गोष्ट, जन्माला आलो नक्की मरणार आहो, परंतु मरण्याच्या अगोदर मात्र 4 लोकांचं जीवावर राहत दाखात राहू नका. जीवावर राहिला तर म्हणतो हा माणूस अजून 4 दिवस राहायला पाहिजे, दातात राहिला तर म्हणतो की बरं झालं लवकर मेलं, हा माणूस मेला बरं झालं असं कोणी म्हणून घेऊ नका. उलट जे कोणी तुमचं मृत्यूचा बातमी ऐकतो तो कानाला ऐकला तर डोळ्यात पाणी आलं पाहिजे, तशी जीवन सगळ्यांचे झालं पाहिजे. दुसरी गोष्ट, जीवनामध्ये तुम्हाला जन्म दिलेले मायबाप आहे या मृत्यूलोकामध्ये आणून दिलं आणि ह्या मृत्यूलोकातून तुम्हाला मुक्त करणारे गुरु आहे, म्हणजे आई वडील आणि गुरुनाथाची सेवा प्रत्येक सद्भक्ताने केलंच पाहिजे. आई वडील म्हणजे तुमचे साक्षात दैवत आहे आणि गुरु म्हणजे तुमचा हा जीवनाचा मुक्त करणारे आहे, म्हणून आई वडिलांनी गुरूंची सेवा केलंच पाहिजे. आणि तिसरी गोष्ट मात्र, आम्ही स्वधर्म पाळलाच पाहिजे. प्रत्येक जण इथं बसलेल्या सगळ्यांनीही सुद्धा आज जाहीरपणे मी सांगतो, जगद्गुरूंच्या साक्षीना प्रत्येक जण तुम्ही स्वधर्माची पालन करा, गळ्यामध्ये इष्टलिंग धारण करा. प्रत्येक जण नित्य नियमांना आपण इष्टलिंग पूजा केलंच पाहिजे. आम्ही कुठेही जाऊया परंतु लिंग पूजा मात्र विसरता कामा नाही. जगामध्ये कितीही देवाकडे तुम्ही जा, कितीही जग फिरून या, अनेक देवदेवतांचे दर्शन करा, काही हरकत नाही, परंतु इष्टलिंग मात्र सोडून तुम्ही केलं तर सगळं काय होतो पाण्यात जात. म्हणून इष्टलिंगाची पूजा तुम्ही केलं तर सर्व देवदेवतांची पूजा आला. म्हणून इष्टलिंगाची उपासना मात्र कोणी सोडू नका. आणि चौथी महत्वाची गोष्ट आहे, अशी जगद्गुरु असेल, शिवाचार्य असेल, धर्म प्रचार करणारा, धर्माची सेवा करणारा असेल तर नक्की त्यांची सेवा करायची असेल तर आपला हा मुर्गे परिवारांचे आदर्श सगळे डोळ्यासमोर ठेवलंच पाहिजे. म्हणून या प्रसंगामध्ये सांगून माझं 2 दिवस जगद्गुरूंची चरणे अर्पण करतो आणि इथं सांगतो शिवम भया. धन्यवाद. जब तुम आए जगत में जब हसे तुम रोए, ऐसी करनी कर चलो जग रोए और तुम हसे, असा धर्म संदेश देणारे मुखेडकर गुरुमावली यांना महास्वामीजींचा मंगल आशीर्वाद. या ठिकाणी मी विश्वंदेकर महाराज यांना धर्म संदेश देण्याकरता धर्मपीठावर प्राचारण करतो.
श्री बिस्कुंदेकर महाराज Yeah.